वैजापूर तालुक्यातील वैजापूर आणि राहाता या दोन तालुक्यासह परिसरातील 10 गावांना जोडणाऱ्या पुरणगाव ते वैजापूर रस्ता दुरुस्तीला अखेर जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांच्या हस्ते नारळ फोडून सुरुवात करण्यात आली। मागील वर्षी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 5 कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांनी मंजूर करून आणला होता, परंतु कोरोना संसर्गामुळे या रस्त्याची दुरुस्ती कामे लांबणीवर गेले होते। पंकज ठोंबरे यांनी याबाबत पुढाकार घेत अखेर या रस्त्याची दुरुस्ती कामाची जलद गतीने सुरुवात करत 2 दिवसात पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वास नेले आहे। वैजापूर विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्राची जोडणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या रस्त्यांपैकी एक समजला जाणारा वैजापूर ते श्रीरामपूर आणि वैजापूर ते पुरणगाव या दोन रस्त्याच्या कामाला जिल्हा परिषद सदस्य पंकज पाटील ठोंबरे यांच्या पाठपुराव्यातून या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला अखेर सुरुवात झाली। पुरणगाव ते डोंगाव या रस्त्यासाठी पण 1,55,00,000 रुपये या ठिकाणी त्याला मंजूर झालेले आहेत। त्याची आता वर्क ऑर्डर होणे बाकी आहे। वर्क ऑर्डर झाल्यानंतर त्याचं पण येत्या 1 महिन्याच्या आत त्याचं काम सुरू होणार आहे। पुरणगाव डोंगाव हा रस्ता जवळपास 17 किलोमीटरचा रस्ता आहे। त्याच्या दोन पार्ट करून या ठिकाणी रस्ता आता सध्या स्थितीला मार्गी लागणार आहे। पहिला पार्टचं आता 1-2 दिवसापूर्वी आम्ही उद्घाटन या ठिकाणी केलं, तो कांगुनी ते किरतपूर फाटा या फाट्यापर्यंत तो रस्ता सध्या होणार आहे। आणि उरुरीत जो राहिला वैजापूर पर्यंत येणार आहे आणि कांगुनीचा पुढचा टप्पा पुरणगाव पर्यंत, कारण की ज्या ठिकाणी कांगुनीच्या आपलं किरतपूर पासून समृद्धीची वाहतूक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू असल्यामुळे ते रस्त्याचं आपण थोडं काम पेंडिंग ठेवलेलं आहे। येत्या काळात ते पण काम मार्गी लागेल। फक्त एवढंच होतं का कुठेतरी शेतकऱ्यांना येताना वाढण्याचा रस्ता कमीत कमी 20 वर्षापासून त्या रोड कुठेही प्रकारे झालेला नव्हता, तर त्याचा सातत्याने पाठपुरावा करून मध्यकाळात कोविडमुळे त्याची वर्क ऑर्डर पेंडिंग राहिली होती। तर आम्ही स्वतः चव्हाण साहेबांना जाऊन भेटलो, त्यांना विनंती केली का हे रस्ते वैजापूर ते पुरणगाव आणि पुरणगाव आपलं सॉरी श्रामपूर ते वैजापूर हे दोन्ही रस्ते अत्यंत महत्वाचे आपल्या तालुक्याला जोडणारे रस्ते महत्वाचे आहेत, जेणेकरून रहदारी साठी असेल, शेतकऱ्यांसाठी माल वाहतुकीसाठी असतील, रस्ता महत्वाचा होता। तर चव्हाण साहेबांनी आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी त्वरित अधिकाऱ्यांना सांगून यांची वर्क ऑर्डरची प्रोसेस पूर्ण करा, त्वरित त्यांना वर्क ऑर्डर देण्यात यावा अशी त्यांना विनंती केली आणि त्यांनी अधिकाऱ्यांना सांगून करून घेतली। तसेच पुरणगाव ते डोणगाव रस्त्याच्या कामाला 1,55,00,000 रुपये मंजुरी मिळाली असल्याचे त्यावेळी यांनी सांगितले। यावेळी ऍडव्होकेट प्रदीप चंदने, अमृत शिंदे, सागर डंबीर परिसरातील 4 ते 5 गावातील सरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते। शैलेंद्र खैरमोडे, MCN News, वैजापूर।